महानंदा डेयरी के कर्मचारी अनिश्चितकालीन हड़ताल पर। पिछले 6 माह से नहीं मिला वेतन, अनिश्चित काल के लिए भूख हड़ताल पर बैठे कर्मचारी, आखिर कौन जिम्मेदार। मुंबई के गोरेगांव ईस्ट इलाके में महानंदा डेयरी के गेट के बाहर महानंदा डेयरी में काम करने वाले कर्मचारी अनिश्चितकालीन भूख हड़ताल पर हैं। महानंदा डेयरी में कार्यरत कर्मचारियों को पिछले 6 माह से वेतन नहीं मिलने से कर्मचारियों के भूखे मरने की नौबत आ गई है। इसलिए महानंदा डेयरी में काम करने वाले बड़ी संख्या में कर्मचारी आज से अनिश्चितकालीन भूख हड़ताल पर चले गए हैं। महानंदा डेयरी के प्रबंध निदेशक कान्हू राज बगाटे ने ट्रेड यूनियन के कर्मचारियों से मुलाकात की और उन्हें बताया कि 26 तारीख को शीतकालीन सत्र चल रहा है, 15 दिन की अवधि मांगी गई है और 26 तारीख के बाद आपकी समस्या का समाधान किया जाएगा। प्रबंध निदेशक कान्हू राज बगाटे ने कहा कि उन्हें आश्वासन दिया गया है। मुंबई के गोरेगांव से पुलिस महानगर के लिए जितेश चौधरी की खास रिपोर्ट। राज्य सहकारी दूध महासंघ गोरेगाव मुंबई या संघाची सध्या आर्थिक परिस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर थोडीशी म्हणण्यापेक्षा अत्यंत डब गायला आलेली आहे आणि या परिस्थितीमुळे गेल्या जून महिन्यानंतर कर्मचाऱ्यांचं वेतन सुद्धा देता आलेलं नाही। या परिस्थितीमध्ये श्रीमती मिटके ताई यांनी महासंघाच्या प्रवेशद्वारावर जे उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी त्यांना अशी विनंती करणार आहे की महासंघाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। गेल्याच महिन्यात म्हणजे याच महिन्यामध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये कार्यरत झालेलो आहे। यापूर्वी मी 2 महिने मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीला असल्यामुळे मला इथं लक्ष देणं शक्य झालेलं नाही। अशा परिस्थितीत आणि आता मी प्रत्यक्ष रुजू झालेला असल्यामुळे कर्मचाऱ्यांचं वेतन आणि उत्पन्न या गोष्टीचा प्राधान्यानं मी विचार करत आहे। त्यासाठी आवश्यक असलेली संचालक मंडळाची बैठक हिवाळी अधिवेशनाच्या नंतर जे 26 तारखेच्या दरम्यान आपण प्रस्तावित केलेले आहे आणि प्राधान्यक्रम माझा हाच आहे की उत्पन्न आणि तिजोरीत येणार रक्कम आणि खर्च याचा मेळ घेण्यासाठी ह्या महासंघामध्ये प्राधान्याने काम करायचं आहे। ही वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे। संचालक मंडळ सुद्धा त्याला सकारात्मक असेल, त्यांच्याशी मी दूरध्वनीवर चर्चा केलेली आहे। कर्मचारी ज्यांच्या वेतनामुळे ते एका विदारक परिस्थितीमध्ये आहेत किंवा त्यांची मनस्थिती थोडीशी ठीक नाही अशांची मी संपर्कात चर्चेमध्ये आहे आणि निश्चितपणे या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांची सुद्धा भूमिका समजावून घेऊन त्यांना किमान वेतन सुरळीत करण्यासाठी प्राधान्यक्रमाने काम करणार आहे। किती दिवसाचं जे मुद्दत दिलेलं आहे आता तुम्ही कर्मचाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर तुम्ही त्यांना मुद्दाचेही सांगितलं की उपोषण स्थगित करा म्हणून सध्याचे हे हिवाळी अधिवेशनामुळे, तर कशा पद्धतीने त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करणार? असं आहे की आता सध्या तरी संचालक मंडळाची आपल्याला तातडीनं बैठक घेणं शक्य होत नाही। त्याचं कारण असं आहे की त्याला जी नोटीस द्यावी लागते तो पिरियड मला वाटतं 7 दिवसाचा मिनिमम आहे आणि सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे। 13 तारखेला माननीय दुग्धविकास मंत्र्यांच्याकडे महासंघाच्या कर्मचाऱ्यांच्या एका विषयासंदर्भात बैठक पण आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अधिवेशन संपेपर्यंत आपल्याला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बैठकच घेणं या परिस्थितीमध्ये शक्य होत नाही। तर ती बैठक साधारणतः 26-27 दरम्यान आपण घेतोय, त्यामुळं उपोषणकर्त्या ज्या मिटकेत आहे त्यांना आम्ही विनंती केली की किमान 15 दिवसानंतर या भूमिकेकडे काहीतरी निश्चितपणे पावलं पडतील। आता तूर्त ही वस्तुस्थिती असल्यामुळे आपल्याला लगेच काय करता येणार नाही, त्यामुळं उपोषण या कालावधीसारखी संस्थगित करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। मी प्रिया भारत मिटके, महानंद डेअरी विषयी उपोषणास मी आज बसणार आहे आजपासून आणि हा विषय घेऊन मी सातत्याने 1 वर्षभरापासून पत्रव्यवहार शासनाशी, अधिकाऱ्यांशी,
सगळ्यांशी करत आहे पण रिस्पॉन्स हा करतो करतो असाच आहे पण 6-6 महिने जर तुम्ही कामगारांना पेमेंट देत नसाल तर कामगार कशा रीतीने जगतील, काय खातील, काय पितील, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, ते कसं शिक्षण आढवत राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दागदागिने सगळे विकून झाले आहेत, 5 महिने आता पगार नाही आहे. आता हे किती दिवस आम्ही कामगारांनी सहन करायचं? मी एका कामगाराचीच बायको आहे त्यातल्या. हा विषय मार्गी लावण्यासाठी मी आज इथे उपोषणास बसले आहे. माझ्यासोबत सर्व सहकारी वर्ग आहे, कामगार बंधू आहेत, युनियन आहे आपल्या सोबत. तरी आपण हा विषय सरकार दरबारी ठेवणार आहोत आणि उपोषण हे ठामपणे आम्ही करणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, शासन आम्हाला प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मी हे अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे. तुम्ही याआधी देखील पत्रव्यवहार करण्यात आले असं सांगतात आहे, तर जेव्हा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला तर त्यांचा काय रिस्पॉन्स तुम्हाला आला नाही का? त्यांनी काही आम्ही करत आहोत, प्रोसेस मध्ये आहे असं सगळं सांगण्यात येत आहे. पण सीएम साहेबांनी पण या संदर्भात बैठक घेतली होती, त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन होत नाहीये लवकरात लवकर. हे झालं पाहिजे, 6-6 महिने 8-8 महिने तुम्ही पत्रव्यवहार करत असेल, गाडी पुढे सरकतच नाही, फाईल पुढे जातच नसेल, तर मग काय करणार? 530 लोकांनी व्हीआरएस साठी फॉर्म भरलाय, तर ते तरी मार्गी लावलं असतं, तर ते तरी अर्धे कामगार गेले असते, तर बाकीच्या कामगारांना पेमेंट मिळालं असतं, व्यवस्थित रोटेशन चालू झालं असतं, तर तोही लवकर काही मार्ग स्वीकारत नाही. कोणाची नाही, माझी स्वतः अजून अशी बैठक झालेली नाहीये. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, पण आपले कामगार बंधू जाऊन त्यांना भेटले होते स्टार्टिंगलाच वर्षभरापूर्वी, तेव्हा त्यांनी एक मीटिंग घेऊन सांगितलं होतं की जे जे व्हीआरएस साठी काय असेल ते तुम्ही प्रत्येक प्रोसेस आहे ती लवकरात लवकर चालू करा, पण ती प्रोसेस अजून चालूच आहे आणि काम काय लागत नाहीये मार्गी. किती दिवस झाले तुम्हाला अजूनही अधिकारी फक्त फिरवायचे काम करतात आणि मुलाची अधिकारी हे सांगतोय की आमचं काम चालू आहे, आमचं सगळे प्रोसेस चालू आहे, तेवढंच आम्हाला उत्तर येते आणि आम्हाला वेळ लागेल आणि आम्ही करतो एवढंच उत्तर येते. युनियन वाले पण आपले भांडतच होते इतके दिवस, तेही म्हणत होते की आपण हे सगळं करूया, तेही पत्रव्यवहार करतायत, पण समोरून रिस्पॉन्सच येत नाहीये. जसं की एकदम थंड झालंय मानंद, म्हणजे काय एकदम आऱ्यावर सोडल्यासारखं झालंय मानंदवाल्यांना, तर त्यांनाही रिस्पॉन्स नव्हता, आम्हालाही रिस्पॉन्स नव्हता. आम्ही सगळेच भांडत आहोत असं नाही का आमच्यातले काही कामगार दुसऱ्या कोणाकडे जाऊन भांडतायत, कोण कुठे ज्याला जिथे भेटत असेल तिथे तो माणूस जातो. पण शेवटी मग हा मार्ग मला स्वीकारावा असा वाटला म्हणून मी हा मार्ग स्वीकारला उपोषणाचा. ते टेक्निकल विभागात आहेत, टेक्निकल विभागात आहेत. मी इथे नाहीये जॉबला, गृहिणी आहे. मी इथे बेमुदत उपोषणात बसलेली आहे, जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथे उठणार नाही, कटिबद्ध करून मी बसलेली आहे. आम्हाला 5 महिने आता पगार नाहीये, तर 5 महिने पगार या मुंबई शहरामध्ये जर भेटला नाही तर कामगार कसा जगेल याचा थोडा तरी विचार शासनाने केला पाहिजे, अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. जे तुम्हाला पेमेंट मिळतात नाही मिळतात आम्ही त्याच्याशी मतलब नाही, आम्हाला तुम्ही डेअरी कशी चालवता ह्याच्याशी मतलब नाही. आज तर ड्युटी करतोय ना कामगारांचा, मग त्याला तुम्ही पेमेंट का देत नाहीये? 15-20 हजार कामगार पगार असणारे कामगार पण आहेत, 30-40 हजार पगार असणारे कामगार पण आहेत, पण जसा त्याचा खर्च असेल तसा त्याप्रमाणे त्याचे घरचे खर्च असतात, मग ते कामगारांनी करायचं काय? पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, 2 महिने तर खायला अन्न मिळण्याचं झालंय, आणि हे शिक्षण विक्षण तर खूप दूरची बात झाली. मुलांच्या शिक्षणासाठी मुलं वेट करायला लागल्यात, लहान मुलांना शाळेत नाही टाकलं या वर्षी मुलं आई वडिलांनी, तर काय करायचं म्हणतो तुम्ही? काय करावं असं शासनाला अपेक्षा आहे किंवा प्रशासनाला अपेक्षा आहे की आम्ही कामगारांनी काय करायला हवं? शांततेचा मार्ग स्वीकारलेला आहे, उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे, ते त्यांनी ऐकावं आणि ह्याची नोंद घ्यावी आणि हा मार्ग प्रश्न मार्गी लावावा, एवढंच आमचं शासनाला कळतायची विनंती आहे खरोखर.